विद्युत कंत्राटदार संघटनेच्या वतीने काम बंद धरणे आंदोलन. बुलढाणा महावितरण कार्यालयासमोर 16 मार्च पासून जिल्हा विद्युत कंत्राटदार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी काम बंद धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत. जिल्हा कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख व महाराष्ट्र राज्य विद्युत कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निंभोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. विद्युत कंत्राटदार हा महावितरणाचा अविभाज्य घटक असून वादळ वारा पाणी व कोविडच्या महामारी अशा विपरीत परिस्थिती सुद्धा विद्युत लाईनची कामे तन्मन धनाने रात्री अपरात्री पूर्ण करत आहेत. मात्र मागील 7 ते 8 महिन्यांपासून मेंटेनन्स ब्रेकडाऊन HVDS कृषीपंप NSC यांच्या बिलांचे पेमेंट त्यांना अजूनपर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आज बाजारामध्ये स्टील, कॉपर, अॅल्युमिनियम, सिमेंट अशा सर्व मटेरियलचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत महावितरणमध्ये 2019 जुन्याच दराप्रमाणे रेट देण्यात येत आहे. अशा परिस्थितीमध्ये काम करणे अवघड आहे. त्यामुळे विद्युत कंत्राटदाराचे मानसिक आर्थिक खच्चीकरण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महावितरणमधील काम करणारे कंत्राटदार जोपर्यंत आतापर्यंतचे थकीत बिलांचे पेमेंट मिळत नाही, तसेच दरसूची कॉस्ट डाटा बाजारभावानुसार वाढत नाही, तोपर्यंत काम बंद करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या 2 मागण्या आहेत. जवळपास 7 ते 8 महिने झाले आम्ही कामं करतोय. एवढ्या मोठ्या करोना काळातसुद्धा आम्ही कामं केली आहेत. त्याचे थकीत बिलं आम्हाला 7 ते 8 महिन्यापासून मिळाले नाहीत. त्यामुळं आमच्या कंत्राटदार बांधवांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळं आमचे बिलं लवकरात लवकर म्हणजे या मार्च अखेरपर्यंत मिळालीच पाहिजे यासाठी आम्ही कामबंद आंदोलन आणि धरणे आंदोलन करीत आहोत. त्याचप्रमाणे आजकाल मार्केटमध्ये स्टील असेल, कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, सिमेंट असेल, डिझेल, पेट्रोल इत्यादी जे सर्वांचे भाव गगनाला भिडले आहेत हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यामुळं सध्या 2019 दरसूचीप्रमाणे म्हणजे कॉस्ट डाटा, एक महावितरणचा कॉस्ट डाटा आहे आमचा 2019, त्यानुसार आजचे रेट आम्हाला देण्यात येत आहेत. त्यामुळं कोणत्याच परिस्थितीत आम्हाला हे रेट परवडत नाही. त्यामुळं आमची दुसरी मागणी अशी आहे की आमचा जो आमची जी दरसूची आहे कॉस्ट डाटा म्हणजेच तो आम्हाला आजच्या बाजारभावानुसार करून देण्यात यावा. नाही आमच्या या दोन्ही मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही कामबंद आंदोलन करणार आहोत.